आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापूर येथे मोफत गॅसचं वितरण. मतदारसंघातील प्रत्येक घर धूरमुक्त करण्याचं आमदार सौ जोल्लेंचं ध्येय. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथे आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मोफत गॅसचं वितरण आज आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आलं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून गवंडी कामगारांना विमा आदेश प्रतीचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी भाजप नेते श्रीकांत लोंढे यांनी आमदार सौ शशकला जोल्ले यांनी मानकापूर गावासाठी भरघोस निधी दिला असल्याचं सांगत गावच्या पाणी योजनेसाठी मोठा निधी आमदार जोल्लींनी दिला असल्याचं माहिती दिली. या प्रसंगी तालुका पंचायत सदस्य अनुराधा चौगुले, श्रीकांत लोंढे, प्रमोद आर्गे, जयसिंग लोंढे, श्रीकांत कुंभार, डॉक्टर मंगेश आर्गे, दादासो पुजारी, युनुस मुल्ला, बजरंग चव्हाण, जयश्री पुजारी, रणजित लोंढे, नारायण कुंभार, अजित बेडकियाळे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे. निपाणीच्या आमदार आमच्या नेत्या माननीय शशिकला जोल्ले वहिनी यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत SC लाभार्थ्यांना 3 गॅस वितरण या ठिकाणी कुटुंबया यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बिल्डिंग वर्कर्स इन्शुरन्स 10 जणांचा झालेला होता, त्यांचंही वितरण या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. यानंतर अजूनही गॅस वाटपासाठी ज्यांचे जे अर्ज आहेत त्या सगळ्यांना गॅस मिळणार आहे किंवा दिला जाणार आहे. कारण ही नरेंद्र भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशामधील सर्व लोकांच्या घरामध्ये चूल हा विषय बंद होऊन सगळ्यांना गॅस मिळावा ह्या उद्देशाने मोदींनी ही चालू केली, मोदीजींनी चालू केली योजना आहे. त्याचा लाभ गावामध्ये साधारणतः आत्तापर्यंत 500 ते 600 लाभार्थ्यांना आपण गॅस वाटप केलं आहे. त्याच अनुषंगाने हे थोडं होतं, पुढच्या ह्याच्यामध्ये पण अजून भरपूर येणार आहेत. त्याबद्दल वहिनींचे आभार. आज या ठिकाणी गुड्डूबाई आले, या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार. आपले ग्रामपंचायत सदस्य सगळे ग्रामपंचायतीचे भाजपचे त्यांचे या ठिकाणी उपस्थित.